खोपोलीकरांनो लक्ष द्या, लक्ष द्या, लक्ष द्या। खोपोली शहरासाठी आम आदमी पार्टीचा संकल्प, खोपोली वासियांसाठी राबविणार विविध उपयुक्त उपक्रम, नगर परिषदेला बनविणार स्वावलंबी, शिक्षण क्षेत्रात करणार आमूलाग्र अनुकूल बदल, शहराला विद्युत पुरवठ्यासाठी हायड्रो प्रोजेक्ट उभारणीसाठी प्रयत्न करणार व नागरिकांना अर्ध्या किमतीत वीज पुरवठा करणार, ओला व सुक्या कचऱ्यापासून खत उत्पादन प्रक्रियेला चालना देणार व त्यातून नगर परिषदेला उत्पन्न वाढवून देणार, नगर परिषदेची परिवहन सेवा अत्याधुनिक करणार, इलेक्ट्रिक बस चालविणार व नगर परिषदेचे उत्पन्न वाढविणार, बेरोजगारांना तालुक्यातील कंपन्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देणार, तसेच नगर परिषदेच्या जागेत गाळे काढून रोजगार वाढविणार, तालुक्यातील दूध उत्पादकांकडून दूध खरेदी करून शहरात सकस व पौष्टिक दूध पुरवठा करणार, दूध उत्पादकांना प्रोत्साहन देणार, शहरात सर्व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणार, शहर दुर्गंधी करणाऱ्यांवर तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करणार, क्रिकेट फुटबॉल हॉकी सारख्या खेळांना प्रोत्साहन देणार व त्यासाठी प्रशस्त असे मैदान बनविणार, इंडोर खेळ कॅरम चेस टेबल टेनिस इत्यादींसाठी एक उत्तम संकुल उभारणार, शहरात इंटरनॅशनल क्वालिटीचे स्विमिंग पूल बनविणार, शहरातील खेळाडूंना प्रोत्साहन देऊन त्यांना जागतिक दर्जाचे ॲथलेटिक्स बनविणार, शिवफाटा येथे व खोपोली शहरात नदी किनारी चौपाटी बनविणार, महिलांना जिल्हा उद्योग केंद्रातून रोजगार उपलब्ध करून देणार, नगर परिषदेच्या रुग्णालयाला सर्व सुविधांयुक्त अत्याधुनिक बनविणार, प्रत्येक प्रभागात मोहल्ला क्लिनिक मार्फत मोफत औषधोपचार करणार, पावसाळी पर्यटन वाढवण्यासाठी झेनी सारख्या धबधब्यांना आधुनिकीकरण करून शहराचे पर्यटन वाढविणार, खोपोली शहरातील सर्व गटारी भूमिगत करणार, शहरातील विद्युत वाहिन्या भूमिगत करणार, शहरातील मोक्याच्या ठिकाणी लहान मुले व वयोवृद्धांसाठी पार्क जॉगिंग ट्रॅक व ओपन जिम बनविणार व त्याची निगा राखणार, ज्येष्ठ नागरिकांना योग्य सन्मान व सुरक्षा देणार, खोपोली नगर परिषदेचे सर्व प्रकारचे दाखले घरपोच उपलब्ध करून देणार, शहरात मुबलक पाणी साठ्यासाठी उपाययोजना करणार, तसेच पावसाचे पाणी साचविणार व शहरातील सर्व संकुलांना वॉटर हार्वेस्टिंग करण्यास बंधनकारक करणार, पत्रकारांसाठी पत्रकार भवन उभारणार ज्यामध्ये पत्रकार परिषद घेता येतील व तसेच शहरातील पत्रकारांना त्यांच्या समस्या मांडता येतील, खोपोलीतील डॉक्टर असोसिएशनसाठी संकुल उभारणार व शहरातील आरोग्य सेवेसाठी त्यांना योग्य मान देऊन त्यांचे वेळोवेळी मत जाणून घेणार, व्यापाऱ्यांसाठी एक व्यासपीठ तयार करणार, शहरातील व्यापार वाढवण्यासाठी योग्य ती सर्व मदत करणार, त्यांना लागणारे दाखले व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून देणार, खोपोली शहरातील बिल्डरांसाठी एक व्यासपीठ तयार करणार, त्यांना सुद्धा लागणारे दाखले व इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून देणार, शहरात विशेषतः खोपोली बाजारपेठ व शिवफाटा येथे मोफत पार्किंगची व्यवस्था करणार, महिलांसाठी गर्दीच्या ठिकाणी मोफत शौचालय मुतारी व्यवस्था करणार विशेषतः बाजारपेठेत, खोपोलीतील युवकांना प्रशिक्षण देऊन आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी आम आदमी टास्क फोर्स बनविणार, नगर परिषदेला मिळालेल्या वाढीव उत्पन्नातून वायफाय फ्री देणार, खोपोली शहरातील सर्व सार्वजनिक ठिकाणी मोफत वायफाय देणार, घरपट्टी अर्धी कमी करणार, घरगुती पाणीपट्टी पूर्ण माफ करणार, शहरातील सर्व अंतर्गत रस्ते खड्डे मुक्त करणार, फक्त कागदावरच नाही तर वस्तुतः खरोखरच स्वच्छ सुंदर आणि हरित अशी आपली खोपोली बनविणार, आम आदमी पार्टीला खोपोलीमध्ये एक संधी द्या व बदल घडवा, आम आदमी पार्टीचे सभासद बनण्यासाठी 9561392772 ह्या क्रमांकावर संपर्क साधा, धन्यवाद।